पीएफआई शिकंजा कसते जारी है। पुणे में एफआईए के कार्यालय पर छापा मारकर कुछ लोगों को गिरफ्तार किया गया है। इस मामले ने जब अलग राह ले ली है। पुणे से एक वीडियो वायरल हो रहा है जिसमें कुछ लोग पाकिस्तान जिंदाबाद के नारे लगा रहे हैं। भारत में ऐसा मामला सामने आते ही सभी ओर से इस मामले का विरोध हो रहा है। रविवार को शहर के भारत माता चौक पर भाजपा की ओर से इस मामले का विरोध करते हुए आंदोलन किया गया। भाजपा की ओर से पाकिस्तान का झंडा भी जलाया गया। एनआईएने 97 ठिकाणी छापे मारले। हाँ, एनआईएने 97 ठिकाणी छापे मारले। आता जे काही देशाच्या विरोधामध्ये जे काही लोक काम करतात त्याच्या विरोधामध्ये स्वतः एनआईए वगैरे अशाच्या मार्फत कारवाई होत आहे। पण ज्या लोकांच्या विरोधामध्ये कारवाई झाली आणि जे ते त्या कारवाईमध्ये दोषी ठरले त्याच्यामध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि पीएफआयचे संघटनेच्या लोकांनी काल नारे निदर्शने केले। नारे निदर्शनं करायचा विरोध नाही, पण नारे निदर्शने करताना पाकिस्तान जिंदाबादचे नारे आणि अल्लाहू अकबरचे नारे त्या ठिकाणी लावले आणि पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावून त्यांना सिद्ध काय करायचं आहे? ह्या देशामध्ये ह्या देशाचा शत्रू सगळ्यात पहिले पाकिस्तान आहे। पाकिस्तानला आम्ही कुठेही पोटाशी घालणार नाही आणि पाकिस्तानची जय बोलणाऱ्याला पाकिस्तान जिंदाबाद बोलणाऱ्या लोकांना आम्ही सोडणार नाही। आणि जे काल ज्या पुण्यामध्ये ज्या प्रकारे पुण्यामध्ये ह्या लोकांनी पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावले हे घटना अशोभनीय आहे। म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रभर आंदोलनाची सुरुवात या ठिकाणी केली आहे। आज भारतीय जनता युवा मोर्चा जी भारत माता चौकामध्ये आमच्या महाराष्ट्राच्या महामंत्री शिवानी त्याची दानी त्या थोड्या वेळात येत आहे, त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय आणि या आंदोलनाची आज सुरुवात झाली आहे। अगर पुन्हा ह्या संघटनांनी अशा पाकिस्तान विरोधी पाकिस्तानचे जयघोष केल्या आणि भारत विरोधी नारे लावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही यांना सोडणार नाही, जसेला तसा उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। एवढीच भारतीय जनता युवा मोर्चाची आज मागणी आहे। या सचिन कराडे या ठिकाणी पाकिस्तानचा ध्वज जाळून आम्ही यांचा निषेध करणार आहे। भारत युवा मोर्चाने नागपूर महानगरामध्ये पाकिस्तानचा झेंडा इथे जाळलेला आहे। पाकिस्तान जिंदाबादचा नारा हा भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये खपवून घेतला जाणार नाही। पाकिस्तान मुर्दाबाद आहे, मुर्दाबादच राहील। आणि पीएफआयचं जे अटक सत्र सुरू झालेलं आहे निसंदेह ते फार महत्त्वाचं होतं आणि जे लोक पाकिस्तानचं समर्थन करतात त्यांना जर आम्ही इथे सांगितलं की आज आम्ही पाकिस्तानचा झेंडा इथे जाळलेला आहे, जर का तुम्ही जर काही असे नारे लावणं बंद केलं नाही तर तुम्हाला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत उत्तर देऊ।